आंधळ दळतय आणि कुत्रा पीठ खाते. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाचा अनागोंदी कारभार. म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्रा पीठ खाते अशा म्हणीप्रमाणे सर्वच विभागांचा कारभार दिसून येत आहे. आष्टी तालुक्यातील रुई नालकोल शेख मोहम्मद दर्गा देवस्थान जमीन बनावट दस्तऐवज तयार करून बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात जमीनदारांवर गुन्हे दाखल झाले. संबंधित प्रकरणात जबाबदार उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील व तहसीलदार राजाभाऊ कदम मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शेख युनुस सहाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख अनेस आसिफ शेख सलीम शेख फिरोज शेख शहापरी शेख हवाबी शेख अहमदाबी शेख हिना शेख सुहाना शेख आदींनी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर आंधळ दळतय आणि पुत्र पीठ खाते आंदोलन करण्यात आले. इंडिया स्टार वन न्यूज साठी प्रतिनिधी जावेद शेख बीड. रोरुई नालकोलचे शेख मोहम्मद बाबा के 103 एकर जमीन थी वो हमारी हड़प ली है. तो कुछ 4 लोग मिल गए तो उसमें गए तो फरार हो गए. उसको पकड़े जाने होना और जो ये है ना जो सामी जो कार्रवाई है जो बड़े आदमी है उसके वो भी पकड़े जाने होना उन्होंने. और हमें गोर गरीब है जो करते जब खाते हमें जब करेंगे जब हमें ये होंगे उनको गरीब का हम करते जो खाते वो भी पूरा नहीं उनको. तो इनका महीने को पगार आ कि उनको पूरा नहीं बोले फिर हमारे गोर गरीब का खाने का कि इन्होंने फिर हमारे कहीं पगार है कि क्या है हमारे हम जब करते जब खाते ना उसको कोई से खाने नहीं दे रहे गोर गरीब को न्याय होना. हम अनागोंदी कारभार जो है नेमका आंदोलन दळतोय आणि कुत्रा पीठ खाते आता प्रजा झालाय. बीड जिल्ह्यामध्ये 27,000 एकर इनामी जमीन आहे. देवस्थान असेल दर्गा असेल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजकीय पुढारी असतील आणि भूसुधारचे उपजिल्हाधिकारी जे आहेत प्रकाश आघाव पाटील त्यानंतर आष्टीचे तहसीलदार राजाभाऊ कदम आणि बीडचे तहसीलदार जे आहेत शिरीष बंगणे यांनी संगनमताने देवस्थानच्या जमिनी हडप केलेल्या आहेत आर्थिक लाभातून. आणि या प्रकरणी वारंवार आंदोलनकर्त्यांनी तक्रार दिल्यानंतर सुद्धा प्रशासन दिशाभूल करते. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं समजा वगैरे तर या ठिकाणी जे मामलगावचं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये शिरीष बंगणेंची आम्ही तक्रार केलेली आहे मात्र प्रशासन चौकशी त्यांनाच देतंय. बीड जिल्ह्यातल्या रुई नालकोल या ठिकाणचे शेख मोहम्मद दर्गा जे आहे त्या ठिकाणी 103 एकर जमीन माजी आमदार भीमराव गोंडे यांच्या संस्थेवरचे जे काय प्राध्यापक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत 8 महिन्यानंतर आम्ही वारंवार आंदोलन केल्यानंतर. परंतु आमचं असं म्हणणं आहे यासंबंधी जे उपजिल्हाधिकारी जे आहेत भूसुधारचे प्रकाश राघव पाटील आणि आष्टीचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मंडळ अधिकारी जे आहेत तलाठी जे आहेत त्यांच्यावर कारण त्यांनी आर्थिक संगनमतानं या ठिकाणी कारभार केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तक्रारीनंतर जिल्हाधिकारी बीडचे जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशीसाठी म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे प्रकाश राघव पाटील यांनाच चौकशीसाठी बोलवलं पत्र दिलं जातं. आष्टी प्रकरणी तहसीलदार राजाभाऊ कदम यांनाच समजलं म्हणजे जे चोर आहेत तुम्ही त्यांनाच चौकशी कसं काय करणार. म्हणजे एकंदरीत याचा कारभार जो आहे तो आंधळ दळतोय आणि कुत्र पीठ खाते अशा प्रकारचा आहे. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करत आहोत आणि जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महसूल मंत्री प्रधान सचिव यांना लेखी तक्रार करून उपजिल्हाधिकारी भूसुधार जे आहेत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि महसूल प्रशासनाचे जे आहेत ते कोण प्रकाश आघव पाटील तहसीलदार राजाभाऊ कदम आणि शिशोड यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत विभागामार्फत प्रतिबंधक विभागामार्फत संपत्तीची चौकशी करण्यात यावी ही आमची लेखी मागणी आहे.